इन्स्पेक्टर राणे, गोवा पोलीस स्टेशन. मला तुझी बॅग चेक करायची. काम म्हणजे काही नाही आहे हो. त्यात काही नाही आहे. मग दाखवायला इतकं घाबरतोस का? कुठे घाबरायचं नाही, म्हणजे खरेदीसाठी. जस्ट म्हणजे खरेदी विक्रीची सगळी इन्फॉर्मेशन कळली आहे मला. काय तुझी खरेदी? सर, तुमच्यामध्ये आणि तुमच्या मिसेसमध्ये एवढा दुरावा कसा काय निर्माण झाला? दुरावा निर्माण होण्यासाठी आधी जवळीक साधावी लागते ना. माझी बायको मनानी माझ्या जवळ कधी आलीच नाही. ती आमच्या संसारात कधी रमलीच नाही. खर तर तिला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. हा, आता तिच्या आई वडिलांनी बळजबरीने तिचं लग्न माझ्याशी लावून दिलं. तुम्हाला माहित होतं त्यांना तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं ते? हे जर मला माहिती असतं मिस मानसी, तर मी लग्न केलं असतं का तिच्याशी? मुळातच तिचं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे आणि तिला माझ्याशी लग्न करायचं नाहीये. तिच्या आई वडिलांनी जबरदस्तीने ते करून दिलंय हे मला खूप उशिरा कळलं. माझ्याबरोबर काही काळ राहिली ती, पण माझी मत, माझी विचारसरणी, माझी साधी राहणी तिला कधीच पटली नाहीत. तिला पसंत नाही पडली. तिला छान छोकीची आवड होती. हा, आणि मी कधीही तिला रोखलं नाही त्यापासून, कधीही अडवलं नाही तिला. पण तरी सुद्धा रोजच्या कटकटी, रोजची भांडणं. एक दिवस अशीच माझ्याची भांड भांड भांडली आणि माझ्या मुलाला उचलून निघून गेली बडोद्याला मी घरात नसताना. मी अरवला शेवटचं कधी पाहिलंय हेही मला धड आठवत नाही. कामावरून आल्यावर अगदी थकून जात असशील ना? नाही ग, खरं सांगू का, फार काही काम नसतं आमच्या ऑफिसमध्ये. तसं बऱ्यापैकी आराम असतो, त्यामुळे घरी आल्यावर फ्रेश असते तशी मी. होतात पटापट घरातली कामं. तू कामाला एखादी बाई का नाही ठेवत? नको बाई, आपण धडधकट असताना कशाला पाहिजे कामाला बाई वगैरे. बरं, ती तिच्या वेळेला येणार,
उगाच माझ्या डोक्याला कटकट नकोच ते. पण बरं झालं तू नोकरी करतेस ते. तेवढंच मन रमत असेल ना. खरं सांगू का, मन रमवणं हे काही उद्दिष्ट फारसं नव्हतंच माझं. पण तू म्हणतेस ते खरंय, नोकरी करते ते बरं आहे. आणि माझ्या सुदैवाने नोकरी चांगली मिळाली आहे. चांगलं असतं आमच्या ऑफिसमधलं वातावरण, बॉसही चांगला आहे. कोण आलं आत्ता बघते हा, एक मिनिट. अरे सर तुम्ही. हॅलो. या ना सर. थँक यू. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. मला? हो, मी आता तुमच्याच बद्दल बोलत होते. नाही म्हणजे तुमच्याबद्दल, म्हणजे आपल्या ऑफिसच्याच संदर्भात माझ्या एका मैत्रिणीला सांगत होते. उत्तरा ये ना. नमस्कार. नमस्कार. ही माझी मैत्रीण उत्तरा, इथे शेजारीच राहते. आणि हे आमचे बॉस. त्या दिवशी तुम्ही निघता निघता मी आले, त्यामुळे भेट नाही झाली. मी निघते आता, तुम्ही बसा ना, मला थोडं काम आहे घरी. ओके. येते ग. या ना सर. ऍक्च्युली आय एम सो सॉरी, मी न कळवताच आलो. नाही नाही, नॉट अ प्रॉब्लेम सर. मला जुईला भेटायचं होतं. हाय जुई, हाव आर यू? काय करतेस? मुलगा बनवतीये. मुलगा बघू. वाव, ग्रेट. तुला हा छान मुलगा काढल्याबद्दल एक बक्षीस. अरे जुई. कम ऑन सर. अहो, तिला कशाला ही खेळणी तुम्ही देता गिफ्ट म्हणून. ती ना आजचा दिवस फक्त खेळेल, उद्या तिचा त्याच्यातला इंटरेस्ट संपलेला असेल, ती हातही त्याला परत लावणार नाही. काय प्रॉब्लेम आहे? आजचा एक दिवस तरी खेळेल ना ती त्याच्याशी आनंदाने. माझा अर्व असता तर मी नसतं का आणलं त्याच्यासाठी. आणि तसंही मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे ना. बरोबर का नाही ग? गुड. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम. क्या बात है. जुई तू आज जा पटकन, लवकर जा. विक्रांत तू काय झालं? मला बघून एवढी हडबडलीस का? ओ आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी चुकीच्या वेळी आलो ग. तुमची ओळख करून देते. हे माझे बॉस आहेत आणि सर हे माझे मोठे धीर. हॅलो. हॅलो. तुम्हाला इथं पाहून खूप आनंद झाला मला. रिअली? येस. ऑफिसची कामं स्टाफच्या घरी जाऊन करण्याची तुमची ही वेगळी पद्धत मला खूप आवडली. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी जुईला भेटायला आलो होतो. जुईला? तुमची आणि तिची काय ओळख? ओ आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता तुमचं इथं नेहमी येणं जाणं असल्यावर जुईशी ओळख होणारच. आईला पटवायचं म्हटलं तर त्याची सुरुवात मुलांपासून करायला हवी, नाही का? विक्रांत, वाटेल ते बोलू नकोस. काय झालं? खरं बोललं म्हणून तुला राग आला? तू काय लायकीची आहेस ना हे मला चांगलं माहिती आहे, कळलं ना? म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतं मला. एक्सक्यूज मी मिस्टर, तुम्ही तुमच्या मर्यादा सोडून वागताय. माफी मागा मनसीची.
माफी मागा मानसीची. काय चुकीचं म्हटलं मी? आम्हाला तुमची लफडी काय कळत नाही का? म्हणजे लफडी तुम्ही करायची आणि माफी आम्ही मागायची. तुम्ही चुकीचे शब्द वापरताय मिस्टर. काय नाव तुमचं? नाही काय खरं म्हणजे चूक तुमची नाही हो. ही बाईच एवढ्या वाईट चालीची आहे ना की तुमच्यासारखा कोणीही मला काही ऐकायचंच नाहीये तुझं अपर्णा. अगं विशालवर हल्ला झाला ही गोष्ट मला तुमच्याकडून कळण्याची ऐवजी त्या वॉचमॅन कडून कळते, याचा अर्थ काय? ते वॉचमॅन मला ज्या विचारलं ना विशालच्या तब्येतीविषयी तेव्हा मला कळला खरा प्रकार. का तुम्ही का लपून ठेवलं ते सगळं माझ्यापासून? हो तुम्ही विशालवर एवढा प्रेम करता तुम्हाला काळजी वाटेल म्हणून नाही. काळजी तर आयुष्यभरासाठीच आहे ग. आता मागे तुझा जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा नव्हतो का मी काळजीत पडलो? पटली होती ना मला तेव्हा काळजी. पण त्या घटनेला मी गेलो ना धीराने सामोरा. गेलो की नाही? सॉरी, पुन्हा नाही वागणार असं. ठीक आहे. बरं, हल्ला कोणी केला याची काही चौकशी केली का विशालने? किंवा पोलिसात तक्रार तरी? नाही, काही कल्पना नाही आहे मला. नसणारच केली त्याने. एकटं राहायला लागल्यापासून निष्काळजी झालाय तो. हो, पण मग याच्यावर आता उपाय काय? उपाय आपल्याला शोधायला हवा, कारण स्वतःसाठी द्यायला वेळ नाहीये ना त्याच्याकडे. तसं नाही आहे हो, एकटा राहून कंटाळत होतो म्हणून मग त्यांनी स्वतःला कामात बिझी करून घेतलाय. अगं पण ते चुकीचंच आहे ना? चुकीचंच आहे ना? नाही म्हणजे त्यांनी काम करावं याच्याबद्दल माझा आक्षेप नाहीये, पण ही जी त्याची बेफिकीर वृत्ती. नाही, तुम्हाला वाटतं तेवढा बेफिकीर नाहीये तो. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. पण ही जाणीव अजून तीव्र व्हायला पाहिजे अपर्णा. नाही, आपण त्याचं लग्न करून द्यायलाच पाहिजे आता. हो, मी बोलले होते त्याच्याशी, पण लग्नाबद्दल त्यांनी तेवढा उत्साह दाखवला नाही. मी जर त्याला नागपूरला चल म्हणलो ना तर तो ऐकणार नाही. पण इकडे त्याला कोणाची तरी सोबत हवी ग. म्हणजे जर त्याची बायको असेल ना त्याच्याबरोबर तर किमान त्याची काळजी तरी घेईल ना. म्हणजे नागपूरला आपल्याला फार चिंता करावी लागणार नाही. मी आता लग्नासाठी त्याला तयार करणारच. वहिनी, तुम्ही गौरवला फोन लावून तर बघा. नाही म्हणजे तो ऋतूला शोधायला गेलेला आहे. काय झालं कुठं? आम्हालाही चिंता वाटते ऋतूची पण आणि त्याची पण. आई, गौरवचा फोनच लागत नाहीये. त्याचा मोबाईल नॉट रिचेबल येतोय. मी खूप ट्राय केला. सारखी मी ट्राय करतेच आहे पण मला खरंच कळत नाहीये काय झालंय. मला खूप भीती वाटते आई. गौरवचा जीव धोक्यात आहे. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हो आई, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी ॲडव्होकेट विशालना भेटले होते जे गौरवला ह्या प्रकरणात मदत करतायत. ते ईशाल म्हणजे ते मोठे वकील?
चांगलं आहे की त्यांचा आपल्याला फायदाच होईल. हो आई, पण हेच नेमकं आपल्या शत्रूंनाही कळलंय आणि त्यांना धमकीचं पत्रही आलं होतं, त्यांच्यावर हल्लाही झालाय. त्यांच्या जीवाला जर धोका असू शकतो तर गौरवला माहित नाही. नाही नाही, तुम्ही असं बोल नका. आपल्या गौरवला काय बी होणार नाही. बघा, आमचा विश्वास आहे तुमच्या समज मनासारखंच होईल. देव आपल्या पाठीशी आहे. हे बघा, उद्या काही येळ आली ना तर मी माझ्या देवाला पाण्यात ठेवायला मी मागं पुढं बघणार नाही. पण आमची खात्री आहे, आमच्या गौरवला काय बी होणार नाही. बघा, खरंच आहे, तुमच्या मनासारखं होऊ देत. तुम्ही काळजी नका करू, समजा आमच्या मनासारखंच होणार आहे. अगदी समजा. हे बघा, माझा आधीचा अनुभव पाहता मी काही लग्नाच्या बाबतीत तितका उत्साही नाही. अरे बाबा, आधीचं सोड रे तू. तू फक्त लग्न कर, बघ तुझ्यात असं नव्याने असं उत्साह संचारेल. काय हो ना, आणि कामात छान लक्षही लागेल. कामात आता सुद्धा माझं खूप लक्ष आहे. मला उलट वाटतंय, लग्न झाल्यानंतर माझं ते लक्ष उडेल. तू का शब्दछल करून पळवट शोधू नकोस. नाही, तुझ्या कायद्यात असेल पळवट, आमच्याकडे नाही आहेत. कळलं ना, तुला लग्न करावंच लागेल. हे बघ दादा, मी यावर काहीही चर्चा करणार नाही किंवा तुम्हाला दुखावणारही नाही. मी आता स्वतःला तुमच्याकडे सुपूर्द केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. अरे तू एवढं बोललास ना, तेच खूप आहे मला. आता तू बघ मी काय करतो ते. बरं, तुझी जखम कशी आहे रे आता? म्हणजे ही जखम दरवाज्यावर आपटून झालेली नाहीये, तर बरा आहे मी आता. विशाल, तू एक काम कर, तू आमच्याबरोबर नागपूरलाच चल. नाही, तिकडे काय ती प्रॅक्टिस कर तू. पण तू कितीही बिझी असलास ना तिकडे, तरी आमच्या नजरेसमोर राहशील, म्हणजे आम्हाला चिंता नाही रे वाटणार. अरे पण इथली काम, तू ज्या केससाठी इथे आलो होतास ना ती आता सॉल्व्ह झाली, आम्हाला कळलंय. मग तुला इथे कशाला राहायचंय? तुला आमच्यापासून लांब राहायचंय असं कसं म्हणू शकतोस तू दादा? अरे तुम्ही तिथे असताना सुद्धा मी तुम्हाला किती मिस करायचो तुला माहितीये का? हो ना, मग तू चलच आमच्याबरोबर नागपूरला. नाही वहिनी, मला असं येता येणार नाही. माझा एक मित्र आहे गौरव, त्याचं कुटुंब जरा अडचणीत आहे आणि मी त्याला असाच सोडून येऊ शकत नाही. म्हणजे तुला तुझ्या कुटुंबाची चिंता नाही? प्लीज, तुम्ही प्लीज मला समजून घ्या. एक मित्र म्हणून आणि एक वकील म्हणून मला माझं कर्तव्य बजावायचंय. हे झालं ना की मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, प्रॉमिस.